सणांवेळी असा वाद होणे दुर्दैवी आहे. एकमेकांना डिवचण्यासाठी प्रयत्न आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. सदा सरवणकर यांनी गोळीबाराचा आरोप फेटाळलाय. बदनाम करण्यासाठी वेगवेगळी रणनीती आखली जाते, त्याचा हा एक भाग आहे. मी कामाने मोठा झालेलो आमदार आहे, मी भांडणं करून मोठा झालेलो नाही. ह्या मतदारसंघात प्रत्येक गल्लीबोळात आमची कामं दिसतील आणि आज समोरच्या लोकांकडे काम करण्यासारखं काही नाही, सांगण्यासारखं काही नाही. त्यामुळे मला थांबवणं, ह्या सगळ्या कामांपासून मला थांबवणं हा एकमेव उद्देश आहे. त्यामुळे हे अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. नाही नाही, माझ्या बरोबर नाही, मला लायसन्स पिस्तूल माझ्याकडे आहे, पण माझ्याबरोबर स्टेनगनवाली ही सगळी जी पोलीस फौज असताना मला अशा प्रकारची काय गरज आहे. मला नाही वाटत हे सगळं खोटं झूट आहे. आता काय करता तुम्ही सोशल मीडियावरती, खरं सांगतो की मी सोशल मीडिया हा माझ्यासाठी एक अज्ञानाचा भाग आहे आणि त्याच्यावर काय करत असतील. मला असं वाटतं की मी तसं प्रकारचा कुठलाही गुन्हा केलेला नाही, त्यामुळे पोलिसांना जर कोणी प्रेशर आणून अशा प्रकारचं काही गुन्हा दाखल करण्यासाठी आपलं काम करतील. मला असं वाटतं असे प्रकार गुन्हे जे केले नाहीत हे दाखल करणं योग्य होणार नाही. परंतु त्या व्हिडिओमध्ये तुम्ही आणि तुमचे पुत्र समाधान सरवणकर यांनी दोघांनी पण महेश कुठे आहे असा उल्लेख केलेला होता. नाही, हे कदाचित असेल, कारण आम्ही ज्या वेळेला इथे होतो त्यावेळेला आम्हाला फोन असा आला की 40-50 जण महेश सावंत घेऊन संतोष तेलवणेला मारतायत तिकडे. आणि हे ज्या वेळेला कळलं, रात्री 12:15 वेळ होती, आम्ही दोघंच इथे होतो, ड्रायव्हर नव्हता, कोणी नव्हता, आणि त्यामुळे तिथे आम्ही त्या प्रभादेवी चौकात गेलो होतो. विचारलं असेल महेश, कारण महेश आणि ही सगळी मंडळी आम्ही लहानाचे मोठे एकत्र झालेलो आहोत. असं काय आमचं कोणाचं खानदानी दुश्मनी आहे का, तर बिलकुल नव्हती. आम्ही विचारलं असेल कुठे आहे महेश, कुठे आहे, किंवा ज्यांची नावं विचारली असतील त्यांना विचारली असतील. पण याचा अर्थ त्याच्यात तो उद्रेक करण्यासाठी नाही, आम्ही ते शांत करावं अशा प्रकारचे मार्ग कोणी अवलंबू नये हाच त्याच्या मागचा उद्देश होता. तुम्ही आता सांगितलं की माझ्याबरोबर पोलीस अधिकारी असतात, मात्र तुम्ही आता सांगताय की ज्यावेळेस ही सगळी घटना घडली त्यावेळेस पोलीस अधिकारी नव्हते, तुम्ही एकटे गेले होतात, मग त्यामुळे अशा पद्धतीने. नाही होते त्यावेळेला होते सगळं होते माझ्यावर पोलीस होते सगळं. मात्र सर, ज्यांना काल रात्री ताब्यात घेतलं होतं त्यांना आता सोडून देण्यात आलंय. ते 5 कार्यकर्ते आता मातोश्रीवर जाऊन भेटायला सुद्धा जात आहेत आणि तुमच्यावर मात्र आमचा एक अंतर्गत गुन्हा आहे. प्रेशर कुठे दिलं जात आहे असं तुमचं म्हणणं आहे, नेमकं म्हणणं काय तुमचं की प्रेशर असं आहे की संतोष तेलवणेला हे मी आत्ता नावं जी घेतली ते अधिक 15-20-25 जण मारायला गेले होते, हे सूर्या एवढं ही स्पष्ट गोष्ट आहे. याचा अर्थ तशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असेल, पोलीस आपलं काम करतील. आणि त्यानंतर आता त्यांना काय सोडून दिलं, कुठली कलमं लावली आहेत, ते अवेलेबल होते का, याबद्दलची पूर्ण माहिती ही आज काय माझ्याकडे नाही. आपण आलात, माझी एवढीच त्या माध्यमातून विनंती आहे की अशा प्रकारची सणासुदीला आपण समाजामध्ये किंवा एका कुटुंबामध्ये असलेली वर्षानुवर्षाची लोक अशा प्रकारची भांडणं करणं योग्य वाटत नाही. काम करा, कामाने जायला. शेवटी पोलिसांना पूर्ण सहकार्य करणं माझं काम आहे. जर पोलिसांनी मला बोलवलं तर मी निश्चित जाईन, पोलिसांना आवश्यक ती सगळी माहिती देईन. आणि मी पुन्हा तुम्हाला सांगतोय की हे जे काही सगळी नावं घेतोय ती सगळी लहानापासून मोठे आम्ही एकत्रच झालेलो आहोत. त्याच्यामुळे कोणी एक बाहेरचा अनोळखी आला आणि त्यांनी काहीतरी तिथे चुकीचा प्रकार केला असं नाही, ओळखीची सगळी होती. पण तुम्ही तुमच्या हातातून गोळीबार झाला आहे का, कारण की बिलकुल झालेला नाही. बिलकुल आता कोणी दिली मला माहिती नाही, काय दिली तेही मला माहिती नाही, कोणाच्या प्रेशरने कोणी काय करतं मला माहिती नाही. पण अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेली नाही आणि त्यामुळे मला असं वाटतंय की ह्याला वेगळं स्वरूप देऊन मला बदनाम करण्याचं काम हे या ठिकाणी होतंय. नाही, असं आहे की मला कामाने कोणी नाही संपवू शकत. मी काम करणार एक आमदार आहे. आजही जेव्हा मी सकाळी बसलो त्यावेळेला 10 कामांची मी उद्घाटनं घेऊन बसलो होतो आणि त्यामुळे अशा प्रकारचा उद्रेक करून सरळ सरवणकरला बदनाम करता येतं का बघणं, आणि तो एक प्रयत्न चालू आहे.
सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की मी कामं नाही करतोय, मात्र अशा पद्धतीचे वाद होत आहेत, कारण की तुम्ही सांगताय की सगळे जवळचेच आहेत, एकाच गटातून वाढलेलो आम्ही आहोत, मात्र जर अशा पद्धतीचे जर रूपांतर हा सदा सरवणकर यांची पत्रकार परिषद सुरू होती, यावेळी त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. सणांवेळी असा वाद होणे दुर्दैवी आहे असं ते म्हणाले आहे. आम्हाला अडकवण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले जात आहेत.